पेनटाकळी प्रकल्पामध्ये शेतकरी जलसमाधी आंदोलनासाठी उतरले। कालव्यात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले, रयतचे जितूभाऊ अडेलकर, काँग्रेसचे दिलीप बोरे सह शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। विशेष बाब म्हणजे संबंधित विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाही। ब्रह्मपुरी रायपूर पासा या गावच्या लाखो शेतकऱ्याचं लाखो हेक्टर जमीन या कालवा फुटल्यामुळे नुकसान झालेलं होतं। ती खडून गेली होती पूर्णतः आणि संपूर्ण नुकसान झालं होतं। त्या जमिनीचे पंचनामे होऊन 2 वर्ष झाले, मात्र अजूनही प्रशासनानं ते रक्कम 5,39,00,000 रुपये मंजूर झालेले असताना देखील त्या शेतकऱ्यांना ती रक्कम दिली नाही। आमचं म्हणणं ती तत्काळ त्या शेतकऱ्यांना रक्कम देण्यात यावी आणि शेतकरी या संकटात आहे सध्या, ती रक्कम त्यांना तात्काळ दिली पाहिजे। दुसरा विषय असा की उर्वरित गावांना RCC ट्रकचं पूर्ण कॅनल दुरुस्ती करण्यासाठी 2 वर्षापासून त्याचे मुख्य अभियंता नाशिक याच्याकडे मंजुरीसाठी पत्र पेंडिंग होतं। आम्ही दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पत्र दिलं, पालकमंत्र्यांना भेटलो, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यानंतर 24 तारखेला नाशिकच्या विभागाने पत्र काढलं आणि हालचाली सुरू झाल्या। पण पुन्हा नाशिक विभागाने 8 तारखेला दुसरं पत्र काढलं, ते नागपूरला पाठवलं संबंधित विभागाकडे, पण नागपूरच्या अधिकाऱ्यांनी अजूनही ते पत्र मंत्रालयात सचिवाकडे पाठवलं नाही, संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे पाठवलं नाही। आमची राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री व लाभक्षेत्र मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून हा प्रश्न गेल्या 3-4 वर्षापासून प्रलंबित आहे आणि तात्काळ मार्गी लागला पाहिजे। उर्वरित गावांना असं घाट नांद असेल, गोमेदरा असेल, मारुतीपेठ असेल, सावत्रा असेल, मोसंबेवाडी असेल, लोणीकाळे असेल, या पूर्ण गावांना शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, त्यांच्या फळबागा वाळून गेल्या आणि सगळे पिकं त्याचे रब्बीचे पिकं सुद्धा घेतल्या जात नाहीत, गहू पेरू शकत, हरभरा पेरू शकत नाही, जमिनी खाली राहतात आणि वारंवार त्यांच्या रब्बीच्या पिकाचं नुकसान होते। म्हणून आमच्या शासनाला विनंती आहे की तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना RCC ट्रकचा पूर्ण कॅनल दुरुस्ती करून ती रक्कम तात्काळ देऊन त्याची निविदा काढण्यात यावी, ती रक्कम प्राप्त करून तात्काळ कॅनलचे काम चालू करावे, निविदा काढावी आणि जर का तसं झालं नाही तर येणारं आंदोलन आम्ही मंत्रालयात येऊन करू असा इशारा सरकारला देतो।